अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे वरुड मध्ये 800 कुटुंब बेघर झाले आहेत। तसे शेती आणि जमिनीचं अक्षरशः खरडून गेल्याने आज राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी अमरावतीय विभागीय आयुक्त दिलीप पांढरपट्टे यांच्यासोबत विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेतली। पाहुयात हीच महत्त्वाची मोठी बातमी। 800 बेघर झालेल्या कुटुंबांना तात्पुरता निवारा देण्यात यावा, तसेच कायमस्वरूपी घर म्हणून पंतप्रधान आवास योजनेतून घरकुल देण्यात यावे, पांदण रस्ते दुरुस्ती करण्यात यावेत, तसेच शेतीचे झालेले नुकसान याचा मोबदला तातडीने देण्यात यावा, याबाबत चर्चा झाली असल्याची माहिती अनिल बोंडे यांनी दिली। तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अमरावतीत आल्यावरती त्यांच्यासमोर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान याची संपूर्ण माहिती देणार असल्याचं अनिल बोंडे यांनी सांगितलंय। त्या महापुरामध्ये 800 कुटुंब बेघर झाले आणि या कुटुंबाला तात्पुरता निवारा आणि त्यानंतर पंतप्रधान आवास योजनेमध्ये परमनंट म्हणजे स्थायी घरं त्यांना मिळाले पाहिजे यासाठी बैठक घेतली। त्यासोबतच पांदण रस्त्यावरचे फुलं, पूर संरक्षक भिंत, पांदण रस्ते त्याचं खडीकरण, या गावामधली पूर संरक्षक भिंत, नंतर ज्या जमिनीचं वारंवार नुकसान होते आहे, खरडलेली जमिनी त्याचा मोबदला, आणि सोबतच जे पिकाचं नुकसान झालेलं आहे, संत्र्याचं नुकसान झालेलं आहे, त्याच्या मोबदल्याच्या संदर्भात चर्चा करण्यात आली आणि या सगळ्या गोष्टी आजच्या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे उपमुख्यमंत्री जेव्हा अमरावतीला येतील त्यांच्यासमोर मांडण्यात येतील आणि सर्व मोर्शीवरूडच्या अमरावती जिल्ह्यातल्या लोकांना पुराणीमुळे झालेल्या लोकांना न्याय देण्यात येईल। अनिरुद्ध उगले, झुमॉन न्यूज, अमरावती।